नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघताय ती एक वेल आहे आणि ह्या वेलीला आपण गरुड वेल किंवा गुळ वेल म्हणतो, अमृत वेलही काही ठिकाणी म्हटलं जातं आणि औषधाच्या भाषेमध्ये गिलोय गिलोय घनवटी किंवा गिलोय पावडर जी असते ती ह्या गुळवेलीपासून बनवलेली असते। हे आता गुळवेल मी माझ्यासाठी जंगलातून तोडून आणलेली आहे। दुर्दैवाने सोबत आता पानं नाहीत, नंतर मला पानं दाखवता आली असते, जे सोबत बारीक पानं दिसतात ती वेगळ्या वेलीची आहेत। पण ही वेल तुम्हाला ओळखायला सोपी कशी, तर हे तुम्हाला दिसतात पापुद्रे, असे वेलीचे पापुद्रे आलेले असतात। पानं याची थोडीशी पिंपळाच्या पानासारखी पण मोठी आकाराने असतात। पापुद्र्यावरून म्हणजे जसे पापुद्रे चाप्याच्या फांदीला असतात तशा पद्धतीचे पापुद्रे आणि खूप बारीकसुद्धा असते वेल ही। आता दिसते साईज ती खूप बारीक आहे आणि ही जी माझ्या हातामध्ये आहे ती एकदम मोठी आहे आणि अशी हाताने सहज तोडता येत नाही। हा बघा, पापुद्रा काढला की आतमध्ये हिरवा भाग असतो, हाताने सहज तोडता येत नाही। तुम्ही जर याचा उभा छेद घेतलात तर बघा किती सुंदर रचना आहे आतमध्ये। जशी मानवी शरीरामध्ये कदाचित पेशींची रचना असेल तशा पद्धतीची ही रचना आहे। कॅमेऱ्यामध्ये जेवढं क्लिअर बघता येईल तेवढा मी प्रयत्न करतो आहे, पण खूप क्लिअरिटी नाही येत आहे। बाजू बदलून बघूया। अशी रचना असते, अशी काही गाजराची रचना अशी आतमध्ये असते, इतरही काही वनस्पतींची असू शकते। पण दुर्दैवाची गोष्ट काय, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, जंगलामध्ये अनेक झाडांवर वाढलेली असते आणि आपण तोडून ती गुरांना खायलासुद्धा घालतो, परंतु याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण स्वतः याचा वापर करत नाही। आता मी याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे, ज्यावरती असे 15 mm म्हणजे 1.5 cm आणि ते तुकडे सुकत घालून त्याचा मग दर दिवशी काढा करून प्यायचा आहे। तुम्हाला आता व्हिडिओ करण्यामागचं ह्याचे सगळे औषधी गुणधर्म सांगणे हा माझा उद्देश नसून, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे एवढंच सांगायचं आहे आणि तुम्ही त्याची जोपासना करण्यासाठी, लागवड करण्यासाठी किंवा जिथे आहे तिथे सुरक्षित ठेवून आपल्या गरजेपुरतं तरी आपण ते खाऊ शकतो। बाकी याचे जे औषधी गुणधर्म आहेत ते माहीत करून घेण्यासाठी तुम्ही अनेक यूट्यूबवर व्हिडिओ आहेत जे जाणकारांनी बनवलेले आहेत, मी काहीतरी अर्धवट माहिती सांगण्यापेक्षा तज्ज्ञ व्यक्तीने जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही आवर्जून बघा। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व माझ्या मित्रांना असं आवाहन आहे की तुम्ही ही गुळवेल ह्या पावसाळ्यामध्ये कुठे असेल तिथून शोधून काढून तिची तुमच्या घराच्या जवळपास लागवड करा। येणाऱ्या काळामध्ये जे अनेक प्रकारचे रोग येत आहेत येतील, त्यावेळी आपली जी इम्युनिटी किंवा रोग प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे, त्याच्यासाठी ही गुळवेल आपल्याला अमृताप्रमाणे वरदान ठरू शकेल, एवढी ती महत्त्वाची आहे। तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ह्या वेलीची लागवड आपल्या जवळपास करून त्याचा लाभ स्वतःसाठी आणि इतरांसाठी व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करा। धन्यवाद मंडळी।